हॅलो फ्रेंड, कसे आहात तुम्ही सर्वजण? मस्तच असाल. आता पहिल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कांदे लावलेले दाखवले होते, आता त्याची पुढची प्रोसेस जसे बघूया. कांदे रेडी झालेले आहेत आणि त्यांच्या इकडे काकी आणि काकांनी ते लावलेले होते आणि असे छान प्रकारे रेडी झालेले आहेत आणि आता ते त्यांनी सुकत लावून लावायला उकळून ठेवलेले आहेत. तर हे अशा प्रकारे त्यांनी सुकायला ठेवलेले आहे आणि त्याच्यावरती आता ते गवत ठेवून 2-3 दिवस छानपैकी सुकवून घेणार आहेत आणि त्याच्यामध्ये नंतर ते त्या कांद्यांच्या वेण्या करणार आहेत. तर सुरुवातीला ते थोडेसे कांदे सुकवून त्याच्या वेण्या केलेले आहेत. हे कांदे आणि ह्या कांद्यांच्या माळी, त्यांच्या मागची मेहनत, ह्या आमचे काका आणि काकी यांनी बनवलेल्या किती सुंदर माळा बनवलेल्या आहेत. हे आमच्या फार्म हाऊसवर केअरटेकर आहे आणि ही ह्या मागचे हे जर सगळं पूर्ण फार्म हाऊस पण तुम्हाला अगोदर दाखवला, त्यामागे सर्व मेहनत हे काका काकी आहेत आणि या काकींनी इतकी सुंदर कांद्याची माळ विणलेली आहे आणि हा कांदा खूपच गुणकारी आहे, औषधी आहे सगळ्यावरती. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी पण या कांद्याचा रोज जेवणात वापर करू शकतो.